त्या पद्धतीनं 40 आमदार जरी आमच्यातून गेले असले आणि 12 खासदार गेले असले तर 40 ठिकाणी 40,000 नव्या दमाचे ताज्या दमाचे आणि झालेल्या चुकीबद्दल या ठिकाणी ज्यांनी ही चूक केली त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून 40,000 नव्या दमाचे तरुण आज उद्धव साहेबांच्या मागे उभे आहेत. गुलाबरावांनी नटी म्हणणं त्याच्यानंतर सत्तारणी असलेल्या भाषेचा वापर करणं तुम्हाला काय वाटतं म्हणजे सामाजिक राजकीय जी परिपक्वता आहे ती पूर्णपणे खालावत चाललेली आहे. असं आहे की आपण 2.5-3 वर्ष भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य कोणकोणत्या प्रकारची वक्तव्य करतायत ही एकदा तपासून बघा. आपण कधीकधी हे विसरून जातो परंतु मी काल परवाच नावं घेतली की भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्य ही वक्तव्य इतकी आस्लाद्य प्रकारची आहेत ही वक्तव्य इतकी निषेधार्य आहेत आणि त्याच्यामध्ये आज त्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूला एकनाथराव शिंदेंचा गट जाऊन बसलाय. त्यामुळं गुलाबराव पाटील काय असतील किंवा अब्दुल सत्तार काय असतील यांना काल परवापर्यंत माननीय उद्धव साहेबांचा सुसंस्कृतपणाचा एक धाक त्यांच्यावर होता. आज त्यांच्यावर कोणाचाही धाक राहिलेला नाही आणि बेलगाम वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाऊन ते बसलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी कधी कधी आपला विचार आपले शब्द आणि आपली भाषा ही दुसऱ्याच्या तोंडून वदवण्याचं काम करत असते आणि म्हणून हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाऊन बसलेत. मी एवढंच म्हणेन गुण नाही पण वाण लागलाय. शब्द जरी त्यांचे असले तरी मात्र भारतीय जनता पार्टीचा ते शब्द प्रयोग करतायत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी काय म्हणाले की छोटे मोठे प्रांतिक पक्ष शिल्लकच ठेवायचे नाही. त्यामुळं त्यांचा डाव नव्हे त्यांचा तो हा कार्यक्रम आहे ठरलेला एजेंडा आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीने छोट्या मोठ्या पक्षांना संपवण्याकरता सर्व यंत्रणांचा वापर करू पाहतायत. त्यातलाच हा एक प्रकार आहे. तुमचे फरायण नेते आता आलेले आहेत शिवसेनेमध्ये जोश आला पुढची रणनीती कसं असेल. ज्या दिवशी 40 आमदार हे आमच्यातून दूर झाले त्यांना दूर होण्याकरता भारतीय जनता पार्टीने सर्वस्वी ताकद आणि मदत केली हे त्यांच्या तोंडून आता बाहेर पडतंय. 40 आमदार गेले म्हणजे शिवसेना संपली असं ज्यांना वाटत होतं त्याच दिवशी गवताला भाले फुटतात असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं 40 आमदार जरी आमच्यातून गेले असले आणि 12 खासदार गेले असले तर 40 ठिकाणी 40,000 नव्या दमाचे ताज्या दमाचे आणि झालेल्या चुकीबद्दल या ठिकाणी ज्यांनी ही चूक केली त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून 40,000 नव्या दमाचे तरुण आज उद्धव साहेबांच्या मागे उभे आहेत. त्यामुळं कधी कधी वाईटातून चांगलं घडतं ते म्हणतात ते असं मला असं वाटतं की 40 आमदार जाणं 12 आमदार जाणं हे वाईटच आहे पण त्यातून सुद्धा एक नवीन फळी शिवसेनेला ताज्या दमाची मिळाली हे त्यातून घडलेलं. आपणही ती भीती व्यक्त करता. भीती म्हणजे तुमच्या मनामध्ये असं नेहमी असतं की आम्हाला अटक होईल आता संजय राऊत पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नक्की तुम्हाला काय इंटेन्शन वाटतं की तुम्हाला का पुन्हा असं वाटतं. असं आहे आम्हाला कशाला वाटायला पाहिजे. काल ज्या वेळेला PMLA कोर्टानं संजय राऊतांचा जामीन मंजूर केला त्याच वेळेला ED तात्काळ हायकोर्टामध्ये त्यांचा जामीन रद्द करण्याकरता धाव घेतली. किती तत्परता दाखवते ED आणि ED सारखी संस्था अशा पद्धतीनं आपल्या नावाला कुठेतरी डाग लागता कामा नये आपल्या कार्यपद्धतीवर आपल्या निस्पृहतेवर कुठेही संशय निर्माण होणार नाही अशा पद्धतीची एजन्सी एक काळ होती ती आज एजन्सी पूर्णपणे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाकरता तरी काम करते हा समज नव्हे तर ही परिस्थिती संपूर्ण देश अनुभवतोय आणि म्हणून इथं कोणालाही कधीही अटक होऊ शकते ही भीती केवळ आमच्या मनामधली आम्ही व्यक्त करत नाही तर ही भीती विरोधी पक्षातल्या सर्वच माणसांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ही भीती पुन्हा पुन्हा व्यक्त करावी लागते. असं आहे की सध्या फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये खूप झालेलं आहे. मला काही त्याच्याबद्दल द्वेष नाही परंतु नारायण राणे यांनी माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कानाखाली मारीन असं म्हणाले होते. त्यावेळेला फडणवीस काय म्हणाले की नारायणराव राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही पण आम्ही पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कंगना राणावतनी शिवाजी महाराजांबद्दल काय बोलल्या आम्ही त्यांचं समर्थन करत नाही पण आम्ही त्यांच्या पाठीमागं उभे आहोत. राज्यपाल महोदयांनी लोकमान्य टिळक शिवाजी महाराज महाराष्ट्र यांचा अपमान केला तेव्हा फडणवीस काय बोलले की आम्ही त्या वाक्याचं समर्थन करत नाही परंतु आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळं
देवेंद्र फडणवीस हे कुठल्या गोष्टीचं समर्थन करत नाही, परंतु आज महिलांच्या बाबतीत झालेला अपमान, त्या अपमानाचं मी समर्थन करत नाही हे सांगितलं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला खोके खोके बोलू नका हे सांगितलं. याचा अर्थ त्यांनी त्या गोष्टीचं डायरेक्ट समर्थन केलंय की इनडायरेक्ट समर्थन केलंय हे पत्रकार म्हणून तुम्ही त्याचं संशोधन करावं. ग्रामपंचायत इलेक्शन लागल्या कशा प्रकारची रणनीती आहे? ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये जो पहिला टप्पा नुकताच झाला 15-20 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारची मजल मारलेली आहे, खूप चांगल्या प्रकारचं यश आम्ही घेतलेलं आहे. आत्ताच्या येणाऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं यश आणि ते निखळ यश आमचं असेल. त्या पद्धतीने सुटका झाली आणि ज्या पद्धतीने ईडीवर पीएमएलए कोर्टाने ताशेरे ओढले, भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया काय? तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही पहिलं धाडस हे दाखवलं की ईडीवरती पीएमएलए कोर्टानं जे ताशेरे ओढले, ते ताशेरे केवळ ईडीवर आहे असं मानण्याचं कारण नाही, तर ते ताशेरे केंद्र सरकारच्या कारभारावर आहे, केंद्र सरकारच्या कृतीवर आहे आणि केंद्र सरकारच्या प्रवृत्तीवर आहे. काय म्हटलंय कोर्ट की संजय राऊतांचा या घटनेशी दुरान्वयाही संबंध नाही. जे प्रवीण राऊत म्हणून जे आहेत त्यांच्यावर जर गुन्हा दाखल करायचा होता तर तो दिवाणी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, परंतु जे राकेश वाधवा आणि दुसरे जे कोणी एक वाधवा आहेत त्या वाधवांना खऱ्या अर्थाने या गोष्टीमध्ये जबाबदार धरला पाहिजे होतं. ते मोकाट सुटलेत आणि ज्यांचा दुरान्वयीन संबंध नाही त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होत आहेत. त्यांना तुम्ही कोर्टामध्ये आणून या ठिकाणी बंद करून ठेवता, जेवढं त्यांना जेलमध्ये घालण्याची तत्परता दाखवता तेवढा आपले मात्र कोर्टामध्ये आणून त्या संदर्भातला खुलासा करणं, निपटारा करणं याच्यामध्ये तुम्ही तत्परता दाखवत नाही, असे अनेक आक्षेप हे कोर्टानं नोंदवलेले आहेत. मला असं वाटतं की संजय राऊतांच्या कुटुंबाला, त्यांना स्वतःला, आम्हाला अनेक प्रकारचा मानसिक त्रास झाला आहे, परंतु यातून तरी ईडीचे डोळे उघडतील, केंद्र सरकारचे डोळे उघडतील.